नमस्कार, अन्नपूर्णा बाई शोभा मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आणि आज मी बनवली भरलेली कारली, तर त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते। चला, आम्ही आता कारले घेतले, 15-16 कारले आहे गावावरून आलेले आहे। तर मग आता त्याचे भरलेले कारले बनवतो। आणि ना सगळ्यांना असं काप करून उकडून घ्यायचे ते कारले। आता वाफेवर ठेवतो आम्ही आणि उकडून घेतो 15 मिनिट। ते झालं की मग तुम्हाला दाखवतो। उकडून का घ्यायचे? लवकर शिजतात ना। उकडून घेतली की बरं ना, मसाला भरला की जळत नाही तो मसाला, लवकर पटकन शिजतात। पटकन शिजतात। भरलेले कारले करायसाठी मी थोडं तेल टाकलं। आता शेंगदाणे टाकते, कच्चे शेंगदाणे। मग ते भाजून घ्यायचे ना, कच्चे शेंगदाणे। 100 ग्राम। हा हा। आणि खोबरं पण खोबरं टाकायचे आहे। एक वाटी नाही, अर्धी वाटी। कारण कारले जास्त आहे ना, नाही तर थोडासाच मसाला लागतो ना। ओके। आणि ती माझी भाजलेली आहे तर मी शेवटी टाकणार आहे, नाही तर आताच टाकले असते। आणि नंतर खसखस घालणार आहे। हा, याचा मसाला। आणि लसूण टाकणार, आलं टाकणार याच्यामध्ये, आणि कोथिंबीर, थोड्या मिरची, आणि मग त्याचं पेस्ट बनवून घेणार। पेस्ट म्हणजे हे पुरत वाटण भरायचं। म्हणजे भरलेले कारले आपण फ्रीज मध्ये जरी ठेवून दिले की ते चांगले राहतात, 8 दिवस तर खराब नाही होणार। आता हे ब्राऊन होईपर्यंत घालायचं ना मम्मी? हो हो। आणि त्याच्यामध्ये हे आलं पण टाकलं आपण, साधारण 1-1.5 इंचाचा तुकडा आपण याच्यामध्ये टाकलाय। किती? 1.5 चमचा। हा, 2 चमचे वगैरे। 2 चमचे हवे, 1 चमचा आणि 2 चमचे। मम्मी सांगणार हातच आहे। आणि लसूण घालायचा। ओके। आणि आलू तर घातलं, 20-25 पाकळ्या आपण लसणाच्या टाकल्यात। खसखस किती साधारण? 2 चमचे। हा, 2 चमचे खसखस। हा एकदम राजेशी कारलं होणार आहे आपलं। वा। आणि थोडे तीळ, 2 चमचे तीळ। आणि आपले भाजलेले तीळ 2 चमचे। हो, भाजलेले सगळे असे हेच पदार्थ आहेत ना मम्मी, ज्याला तेल सुटतं, म्हणजे ज्याच्यापासून तेल सुटतं, म्हणून ते याला पाणी नाही घालायला लागत, त्याला आपाप तेल सुटून ते घट्ट येईल त्याच्यात। अरे वा। म्हणजे हे कारलं जे आहे ते वाफळून घ्यायचं। हो। आणि त्याच्यामध्ये मग पटकन भरलं की हो झालं, तेल पण कमी लागत असं। नंतर लिंबू वगैरे पिळायचं त्याच्यामध्ये, किंवा आमचूर्ण घालायचं। कोणी चिंच पण हे करतात, चिंच पण घालतात, मी आमचूर्ण घालते। ओके। भरलेली कारली बघतोय आपण, त्याचं सारण हे तयार होत आहे। आता थंड होऊ देते, झालं भाजून। थंड झाले वाटून घ्यायचं? हा, थंड झाल्यावर वाटून घ्यायचं। बरं, अजून झालं। आता कोथिंबीर टाकली मी, आणि गूळ टाकला, आणि आमचूर्ण घातलं। गूळ साधारण किती घालायचं? थोडं एवढंसा, 1/2 चमचा। ठीक आहे। हा, आंबट टाकलं की गोड टाकायचं। आणि आता मीठ घालते 1 चमचा, म्हणजे आपल्या चवीनुसार। हा, ओके। आणि आता लाल तिखट घालते। ठीक आहे। अच्छा, लाल तिखट आपल्याला चवीप्रमाणे, तुम्हाला जास्त पाहिजे असेल तिखट मस्त तर तुम्ही ते पण घालू शकता। अच्छा, हे काश्मीरी लाल आहे ना? हा, काश्मीरी लाल आहे, पण हे आमचं तिखट काश्मीरी लाल। ओके। हा, 1 चमचा गरम मसाला। आता मिक्सरवर बारीक करून द्यायचं। अच्छा, म्हणजे थोडस दाणेदार चांगलं लागेल। तयार झालेला आहे। टेस्ट करून बघू? हो, टेस्ट करून बघ कसं झालं तर काय करू शकतो। कमी जास्त असेल ना तर आपण हे करू शकतो। क्लास झाला, एक क्लास। आणि हे ना उरलं ना तर भरलेली भेंडी, भरलेली मिरची, मोठी मिरची असते ना भरलेली, त्याच्यात पण आपण भरून करू शकतो। हे वाया बिलकुल जात नाही। कुठल्याही भाजीमध्ये भरलं आणि केलं ती भाजी लज्जत। हा, कुठली भाजी तुम्ही म्हणाल, दोडके बनवतोय मी, वांग्याची भाजी बनवते, तर त्याच्यात जरी हे कूट टाकलं तरी मस्त। वा वा, खरंच खूप छान आहे। मी टेस्ट केलं आणि एकदम मूडच बदलला माझा। अप्रतिम। कढई गरम केली। ओके। आणि आता तेल घालते,
याला थोडं ना तेल लागत जरा जास्त, बस एवढं तेल घातलं मी भरली वांगी जी सॉरी हे कारली आता मी भरते जी आपण 10 ते 15 मिनिट मला वाटतं आपण वाफेवर शिजवली आणि ती कारली आता आपण भरूया काय कमी हे बघा अशी ना मस्त कारली अशी भरून घ्यायची छान पैकी आणि मस्त ते आलंय हे फ्राय झाल्यानंतर हे करेला फ्राय की बोंबील फ्राय ते कळणारच नाही ना आणि ना असं कारला ना असं उलट ठेवायचं म्हणजे मसाले शिजत ते मसाल्याच्या साईडने उलट ठेवायचं टीप अच्छा ही अन्नपूर्णाबाई शोभाची टीप आहे बघा असं छान घसघशीत भरून घ्यायचं कारलं म्हणजे ते कारलेला कोणी पण आणि असं चटपटीत कारलं कोणी पण खायचं वा वा पंधरा मिनिट मी ठेवले आणि आमचे कारले शिजले एकदम मस्त एकदम आता काढून तुम्हाला दाखवते हा ओके रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका.